तुम्हाला माहितीये की तुमची बहीण ही तुमच्यासोबत होती आहे आणि पुढे पण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही एकटे नाही आहात. प्रत्येक आई असेल हे कधीच विसरू नका आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या. या युद्धासाठी चालले आहे तर तुमचा आशीर्वाद घेऊन चालले आहे. कारण का ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि विजय तुमचा झाला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगते. सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सर्व चालकांच्या वतीने मतांची ओवाळणी देऊन प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला. मला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनीच आज मुद्द्यासमोर हा प्रश्न सामान्य सोलापूरच्या विकासाचा हा कॅम्पेन आमचा आम्ही लॉन्च करत आहोत. पण रिक्षावाल्यांनी मला आज पाठिंबा दिला त्यांचे मनापासून आभार मानते. आणि खरंच मला असं वाटतं रिक्षावाला आहे रिक्षावाल्याचा आवाज हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. आज इंधन दरवाढ असू देत, CNG मध्ये दरवाढ असू देत, दुष्काळ 13वा महिनाच सगळ्यांसाठी या ठिकाणी निर्माण झाला आहे. कारण का एकीकडे महागाई आणि दुसरीकडे रेशन दुकानात माल मिळत नाही, लॉकिंग मिळत नाही, कसं जगावं. आत्ताच मी या ठिकाणी मोहळवरून येते तिथे पण शेतकरी त्रस्त झाल्यात. एका तर शेतकरी सांगितलं की चपलेवर पण या ठिकाणी GST आहे. समोरून पैसे देण्याचं नाटक करतात पण मागून GST एवढा आवाढव्या लावतात. सामान्य गोरगरीब शेतकरी महिला कसे जगतील ह्या देशात आणि ह्या सोलापुरात. आणि म्हणून आता सत्ता बदल मला असं वाटतं झाली पाहिजे लोकांसाठी. ही लढाई आमच्या सगळ्यांची लढाई आहे आणि लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे. की मागच्या 10 वर्षात या सोलापुरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही. ना साधी पाईपलाईन आणू शकले, ना एक रोजगार आणू शकले, ना साधी विमान सेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही. जी जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा 2 कोटी रोजगार उपलब्ध करून दिलू करून देऊ ते काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आहे. आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या 10 वर्षात काय काम केलं आहे ते दाखवू शकत नाही आहेत. आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं षडयंत्र आहे. आज सोलापूरची जनता त्यांना सांगते आहे की मुद्द्याचं बोला.